हाँ यानंतरचा अर्थात आता आता जो सामना आपण पाहतो टेकेल आपल्या समोर सुरू होतोय. लायन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी विरोधामध्ये अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज या दोन संघांमध्ये आपण पाहतो टेकेल हा सामना आपण बघणार आहोत. पहिली जोडी आतमध्ये असेल अक्षय आणि विशाल, ही जोडी तुम्ही आतमध्ये बघणार आहात. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी बारकुरती सुधीर सरांच्या हातावरती या ठिकाणी आता चेंडू ठेवण्यात आलेला आहे. जे पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी बारकुरती आहे. ओ पहिला चेंडू अगदी सुधीर सर फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू आला होता समोर. जर हा झेल टिपला असता तर कॉटन बोल्ड आणि अक्षय गोसावी सारखा एक ताकदवान खेळाडू कदाचित शून्यावरती माघारी फिरला असता. मात्र त्याला मी म्हणेल अगदी थोडस जीवदान आहे. अवघड झेल होता मात्र प्रयत्न सुरेख होता. जीवदान धोकादायक असता आपण याआधी पाहिलेलं आहे. अक्षय गोसावी आधीच्या सामन्यामध्ये अगदी कसा खेळत होता आपण सर्वांनी बघितलं. आता लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी विरोधामध्ये अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज या दोन संघांमध्ये आपण पाहतो सुरू असताना एक ताकदवान सामना आपण पाहणार आहोत. याआधी तुकाई टायगर्स पारगावनं सामना जिंकलाय, ते दोन सामने जिंकतायत. तर आता पाहायचं हा सामना सुद्धा खूप महत्वाचा आणि खूप निर्णायक आहे. हा चेंडू प्रचंड शपल करत आडवा बॅटनं पुन्हा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बाळू सर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. अभिल आपण पाहतो या ठिकाणी मेन पंचांकडे केली होती. दीपक पिळगावकर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. रांजणगाव टीम तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या गावामध्ये येत्या 9 तारखेला आपण पाहतो अर्थात खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत आहे. 41,000 रुपयांचं असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी 9 तारखेला त्यांच्या गावामध्ये एक खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भेटीला येते. एक आयकॉन आणि एक आयडॉल घेऊन तुम्ही त्या स्पर्धेमध्ये खेळू शकता. 9 तारखेला त्या स्पर्धेचा शुभारंभ प्रारंभ होतोय. आणि आज अप्पासाहेब रणपिसे आणि अजितदादा रणदिवे त्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत. ते सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा या ठिकाणी खेळतोय. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये जर कोणत्या टीमला खेळायचं असेल तर नक्की तुम्ही अजूनही संपर्क त्यांच्याशी करू शकता. हा चेंडू अक्षय खूप जास्त उंच जाईल, शतरक्षक मागे झेल टिपलाय. वैभव अकलूज टीम पहिला धक्का असेल पाहता आता माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम साठी. अक्षय सारखा खेळाडू आपण पाहता एक प्रचंड मोठा मासा तिथे जाळ्यामध्ये सापडलेला आहे. याआधीच्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्याने खेळ केला होता. आता इथे या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये मात्र तो थोडासा लवकर बाद होतोय. तर आता त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू आतमध्ये येईल. गालिब हा खेळाडू तुम्ही आतमध्ये पाहणार आहात. तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे गालिब. हा चेंडू विशाल पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे. मात्र हा सुद्धा आपण पाहतो हा चेंडू तिथे बॅटवरती येऊ शकला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आणि आतापर्यंत धावपलीकीवरती जर आपण गेलो तर आतापर्यंत एकही धाव धावपलीकीवरती नाही. एकही धाव आतापर्यंत आपण पाहतो धावपलीकीवरती बनवता आली नाही. तर एक खेळाडू आपण पाहतो आता शून्यावरती बाद होऊन आता माघारी गेलेला सुद्धा आहे. लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी टीम मोठी आहे आणि दौंड तालुक्यामधला असणारा मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. मिड विकेट मध्ये उंच तर खूप आहे आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा बाहेर, षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ आपण पादटेकने संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळी गर्दी 6 धावा एक गडी बाद असताना अण्णा माळिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूजती 6 धावा धावपळी करतायत सुनील थोरात त्यांचे चिरंजीव आत्मदय जय थोरात तुम्ही आत्मदय जयला शतरक्षण करताना बघत होता त्याच्याकडनं झालेली ती चूक अगदी चेंडू हा एक हातावरती त्याचा थांबला आणि एक टप्पा घेत तो त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर पडला त्या टोटल 6 धावा पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो तिकडे सुरू असताना तुम्ही पाहता क्रिकेटमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत पा एक पुरस्कार देण्यात येत होता तो नाईटहूड पुरस्कार असायचा आणि तो पुरस्कार त्यावेळेस ज्या खेळाडूंना मिळायचा किंवा ज्यांना मिळायचा ते क्रिकेटमध्ये एक बहुमोल कामगिरी केल्याबद्दल आपण पाहतोय अर्थात तो पा सन्मान दिला जायचा आज तो सन्मान मोठा आहे आज टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ती लोकप्रियता प्राप्त झाली आज टेनिस क्रिकेटनं तुम्हाला प्रचंड मोठे सन्मान प्राप्त करून दिलेले आहेत क्रिकेटमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल पा तो इंग्लंडच्या राज्य घराण्यामार्फत 25 खेळाडूंना तो नाईटहूड पा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आता त्यामध्ये 1936 सर्वप्रथम सन्मानित करण्यात आलं होतं ते आपलं आनंद उर्फी उजी यांना ज्यांना 1936 भारताचा एकमेव तो खेळाडू आहे त्याला तो नाईटहूड पदानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर इंग्लंडचा फलंदाज चार्ल्स स्मिथ आहे त्याला 1944 इंग्लंड आणि अमेरिकेतील राजकीय संबंध सुधारण्याबाबत पहा त्याला बहुमानित करण्यात आलं होतं पा षड क्रमांक 2 सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अनिकेत आहे अगदी लहान वयवर्ष असणारा खेळाडू तुम्ही आतमध्ये लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी टीम कडनं तुम्ही आतमध्ये तो खेळाडू आतमध्ये बघू शकणार आहात भरघोस मोठा रनअप आहे आणि आज विरोधामध्ये असणारा अण्णा माळिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज विरोधामध्ये त्या खेळाडूच्या हातावरती चेंडू दुसरं षटक टाकण्यासाठी दिलाय म्हणजे त्या खेळाडूची ताकद तुम्ही पहा अरे पा हा चेंडू 2 चेंडू वरती समोरच्या खेळाडूला मात्र त्यांना अगदी जागची जागी अजूनही उभं करून ठेवलेला आहे खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आज लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी हा संघ आज तुम्ही पहा टेनिस क्रिकेट विश्वातली खूप प्रचंड मोठी नावं तुम्हाला आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आज महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा नाना सोडणवर आतमध्ये आहे ज्या खेळाडूनं टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपल्या नावाचा एक दबदबा आणि जसा अजूनही ती दहशत आहे तो सुनील थोरात सारखा टेनिस क्रिकेटमधला एक फार मोठा खेळाडू आज तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतोय आणि विकेट किपर बाळू शेळके आपण पाहतोय आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 14 क्रमांकाचा जर्सी आपण पाहतोय टेकडे परिधान करून ते काम करतायत झेल होणं गरजेचं होतं हा आणि तो तितका अवघड सुद्धा नव्हता मात्र आपण पाहतो अगदी शेवटच्या क्षणी तो चेंडू हातापर्यंत निसटला मात्र अनिकेत पवारचं एका साईडनं कौतुक होईल आज प्रेक्षकांच्या गळ्यामधला ठरलेला ताईत आहे तो आज इतक्या लहान वयामध्ये तो समोरच्या संघाला अगदी थांबवून ठेवतोय म्हणजे त्याच्यासाठी भविष्य आज खूप मोठा आहे हा चेंडू खेळलाय कव्हर मध्ये शतरक्षक समोर संदीप लोणकर असेल चेंडू फील्ड करेल आपण पाहतो सिबारशीच्या आतमध्ये फेक येईल तोपर्यंत पळून पूर्ण होतील त्या टोटल 2 धावा आणि 2 धावीने धावपळी करते असतील आता धावपळी करती 9 धावा अजून सुद्धा आपण पाहतोय धावपलक अगदी एकेरी अंकामध्ये आहे 9 धावा धावपळी करते आज या स्पर्धेचा सलगचा दुसरा दिवस तुम्ही पाहताय अर्थात तुषार दादा रमेशप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे 51,000 रुपयांची असणारी ही स्पर्धा हा चेंडू बॅक फुटवर जात अक्रॉस द बॅट खेळलाय मिड विकेट एरियामध्ये 4 रन सचिन तेरा धावा धावपळी करत असतील पा एक गडी बाद असताना पा हा सुद्धा आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर अगदी प्रचंड दिशा बदलणारा हा चेंडू अनिकेत पवार
अफलातून षटक आहे। दोन षटकांचा खेळ आपण पाहतो अटेकर आता आत्मत संपतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळी करते एक गडी बाद असताना अण्णा महाडिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम धावपळी करते असतील टोटल 13 धावा। दोन षटकांचा खेळ आपण पाहतो अटेकर आता संपतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळी करते 13 धावा आहेत। आज लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदे हा संघ तुम्ही पहा आज महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये खेळाडू कार्यरत आहे तो नाना आहे। आज सुनील थोरात सुद्धा पदसंस्थेत आपण पाहतो अगदी ते सुद्धा कार्यरत आहेत म्हणजे आपला व्यवसाय सुद्धा सांभाळत त्यांनी टेनिस क्रिकेटला सुद्धा तितका वेळ दिलेला आहे। आज आपल्या प्रोफेशनल किंवा आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा ते जोडलेले आहेत आणि आपल्या व्यवसायामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि आज ते काम करत असताना सुद्धा आपण पाहतोय की आज त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे आणि आज क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो त्यांचा खेळ खऱ्या अर्थात आज नाना सोडण्यावर सुनील थोरात त्यांचा खेळ पाहण्यासाठी बऱ्याचशा लांबून लांबून प्रेक्षक आवर्जून येत असतात। तुम्ही पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही खेळाडू होऊन गेले जे पहा क्रिकेट खेळाव्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कला गुण सुद्धा होते। क्रिकेट खेळाव्यतिरिक्त वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रकारात काहींनी यश संपादन केलं होतं अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला कित्येक उदाहरणं पाहायला मिळतील। हा चेंडू उंच आहे क्षेत्ररक्षक समोर एक सोपा लॉलीपॉप झेल टिपतोय आणि धक्का क्रमांक दुसरा असेल आपली सचिन चौदा धावा धावपळी करती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये विनायक पाटील आहेत आपल्या सोबत पडवेलवरनं आलेत पंजाबला जाणार आहेत दोन दिवसानंतर साईप्रीत लाईव्ह ती टीम इथे कार्यरत आहे पा साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे। पिंपरी करंडक ही स्पर्धा सुरू होती 1,00,000 रुपयांचा पारितोषिक डे नाईटची स्पर्धा होती तिथे हा सेटअप कार्यरत होता खूप चांगल्या पद्धतीचं काम आता तिथून थेट दौंड तालुक्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि इथून पुढे दौंड हवेली शिरूर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे। रिव्हर्स पूल रिव्हर्स हा स्विच हिटचा प्रयत्न आपण पाहतो अटेकर करण्याचा हा प्रयत्न होता इथे मात्र पाय व्यवस्थितरित्या तो चेंडू बॅटवर येत नाही अभिदादा डीजे ऑपरेटर त्यांना सुद्धा घेऊन इथून पुढचा प्रवास आता सुरू होणार आहे। कालही होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहे हो त्यांनी त्यांच्या असल्याची पा जाणीव करून दिलेली आहे देऊ त्यांना संधी तिसरा धक्का सचिन पंधरा धावा धावपळी करत आहेत पा प्रचंड अकलूज टीमला रोखून ठेवलेला आहे। आज जी अकलूज टीमची ताकद आहे एक चांगला स्ट्रॉंग फलंदाजी आहे मात्र आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी तुम्ही पाहू शकता पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत पवारने केलेली करामत आपण पाहिली आणि आता षटक क्रमांक 3 अमित बर्वेनं सुद्धा कुठेतरी धावण्यावरती प्रचंड लगाम लावलेला आहे अर्थात त्या खिंडीमध्ये रोखून ठेवलेला आहे। मिडविकेट मध्ये जय इथे चूक नाही करत
बा 15 धावांवरती चौथा फलंदाज बाद असेल अण्णा माळिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम 15 धावा धावपलीकरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंतची परिस्थिती तुम्ही बघू शकणार आहात. प्रत्येक गोलंदाजांचं काम त्यांनी पास सुरेख पद्धतीने पार पाडलेलं आहे. तर आता षटक क्रमांक शेवटचा असेल प्रगती पथावरती आणि शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कदाचित स्वतः महाराष्ट्र पोलीस नाना सोंडवर्ण चेंडू हातावरती घेतलेला आहे. आपण पाहता मी सांगत होतो क्रिकेट क्षेत्रामध्ये असे कित्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू होऊन गेले. तुम्ही पहा इंग्लंड दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड यांचे एकूण 13 खेळाडू आपल्या देशाच्या रग्बी संघात होते. आणि जो खेळाडू नॉन स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी आपण पाहतो इथे आहे अर्थात प्रवीण, तो सुद्धा तुम्ही पहा महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे. आणि आज ते महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांनी टेनिस क्रिकेट मध्ये केलेली काम खूप मोठा आहे. अजून एक फलंदाज बाद होईल, हा टोटल 5वा धक्का असेल. पाच फलंदाज बाद 16 धावांवरती निम्मा संघ या ठिकाणी कोसळलेला आहे. नवीन खेळाडू आतमध्ये येईल उमेश. 16 धावा धावपलीकरती शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी सुरू असताना. आतापर्यंत ह्या धावा तुम्ही पाहू शकणार आहात. दोन महाराष्ट्र पोलीस आहेत आतमध्ये, एक अकलूज टीम कडून खेळाडू आतमध्ये खेळतोय, तर दुसऱ्या साईडने नाना सोंडवर हा खेळाडू तुम्ही दौंड तालुक्यामधला पाहता. हे दोनही महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असणारे खेळाडू. आणि आज तिसरा महाराष्ट्र पोलीस आहे तोय मात्र विशाल मोरे, तो तुकाय टायगर्स पारगावकडनं खेळतोय. तुम्ही पहा पाकिस्तानचा कासिम उमर हा पंजाबी उर्दू इंग्लिश फ्रेंच आणि सॉली भाषेत उत्तमपणे संभाषण करत असायचा. न्यूझीलंडचा बेयन कॉकडन हा चांगल्या प्रकारे बासरी वाजून ऑर्केस्ट्रात वाहाव मिळवत असे. हे क्रिकेटही खेळायचे आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं सुद्धा काम आपण पाहिलं. हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार होता आणि या षटकाराच्या सहाय्याने धावपलीकरती असतील 22 ऑन बोर्ड, 22 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अण्णा माळिक स्पोर्ट्स फाउंडेशन अकलूज टीम. 22 धावा धावपलीकरती एक फायटिंग स्कोर अकलूज टीम आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही समोरच्या संघाविरोधामध्ये एक चांगली फाईट करू शकता, कारण अकलूज टीमचे गोलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. आज तितकी ताकद अर्थात त्यांच्या आहे. तेवीस धावा धावपलीकरती असतील, पाच शेवटचा षटक सुरू असताना दोन महाराष्ट्र पोलीस समोरासमोर आहेत. शॉर्ट पिच असताना चेंडू बॅकफुटवर जात अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक समोर असेल, फेक येईल बाळू विकेट किपर कडे, तोपर्यंत मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा तिथे तोपर्यंत पळून पूर्ण झाल्या आणि ह्या दोन धावेनं पूर्ण होतील टोटल धावपलीकरती 25 धावा. पंचवीस धावा धावपलीकरती आहे, 25 धावा धावपलीकरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक आहे नानाचं आणि कदाचित ते सुद्धा षटक आता समाप्तीच्या उंबरट्यावरती आहे. पुन्हा हा चेंडू बॅट आणि बॉलचा कितपत संपर्क आपण पाहतो ह्या चेंडूवरती झालेला आपण पाहू. दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न असेल घरट सोडलेला आहे. धावबादची संधी, फलंदाज बाद होईल हा 6व्या क्रमांकाचा आणि ही लेग बायची धाव आहे.
चोवीस चेंडू आणि चार ओव्हर मध्ये अर्थात चोवीस चेंडू मध्ये सत्तावीस धावींची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चोवीस चेंडू आणि सत्तावीस धावींची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. पहिली जोडी आतमध्ये खेळण्यासाठी उतरते लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी टीमकडून आपण पाहणार आहोत. पहिली जोडी आतमध्ये दादा सोडणवर आणि अर्थात सुनील थोरात ही पहिली जोडी आपण पाहतो आतमध्ये लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी टीमकडे आतमध्ये बघणार आहोत. चोवीस चेंडू सत्तावीस धावींची गरज असणारा एक मापक आणि एक लो स्कोरिंगचा सामना आपण आतमध्ये पाहतोय. मात्र ह्या लो स्कोरिंग मध्ये सुद्धा आज अकलूज टीमला कुठेतरी फाईट करावी लागणार आहे. बाळा पहिलं षटक आपण पाहतो गेवलन दाजे मार्कवरती बाळा घेऊन आला. या आधीच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने केलेली गोलंदाजी आपण पाहिली होती. आता इथे सुद्धा पहिलं षटक त्याच्या हातावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये बाळा आपल्या टीमला कशा पद्धतीनं सुरुवात करून देतो यामुळे इथून पुढचा जो सामन्याचा पा निकाल असेल किंवा इथून पुढचा जो प्रवास असेल तो पहिल्या षटकामध्ये खूप महत्वाचा असेल किंवा पहिल्या षटकावरती तो निर्भर असणार आहे. ऑन स्ट्राईक नाना क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आहेत. मिड विकेटमध्ये आपण पाहतो एका खेळाडूला उभं करून ठेवलेलं आहे. दोन खेळाडू तुम्ही पहा लाईनवरती उभे करू शकता किंवा जोपर्यंत पॉवर प्ले सुरू आहे तोपर्यंत बाकीचे सगळे खेळाडू तुम्ही पहा अगदी सर्कलच्या आतमध्ये उभे आहेत. अरे बा पहिला चेंडू नानाचा नानासाठी खूप वेगात होता. डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत तो चेंडू अगदी विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबला सुद्धा होता. नाना सोडण्यावर हा टेनिस क्रिकेटमधला हा अगदी मी म्हणेल खूप महाकाय मोठा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष तो खेळाडू क्रिकेटमध्ये खेळतो आणि पा ऑफिशियल आणि प्रोफेशनल लेवलचा तो प्लेअर आहे. व्हाईट बॉल एका अतिरिक्त धावीन आपण पाहतो. संघाचं खातं आपण पाहतो. अकाउंट या ठिकाणी ओपन होईल. एक धाव धावपलीकरती पहिल्या षटकाला झालेली सुरुवात आहे. तुम्ही पाहता विजय हजारे करंडक क्रिकेटच्या स्पर्धेसाठी घोषणा करण्यात आलेली आहे. 14 जणांची त्यात निवड करण्यात आली असून आपण पाहतो आपला भारताचा सलामीवीर अर्थात पृथ्वी शॉ नाना सोडण्यावर दाखवतोय आसमान षटकार. बा षटकार या षटकाराच्या सहाय्याने धावपळी करत पूर्ण होतील. टोटल सात धावा सत्तावीस धावींची गरज आहे त्यामधल्या सात आलेल्या आहेत तर अजूनही वीस धावींची गरज. लॉयन्स क्रिकेट क्लब भोरी पारधी हा चेंडू कोलर पद्धतीचा होता. जसप्रीत बुमरा टाकतो बघा यॉर्क पद्धतीचे अगदी सतिक लायनल लेनच्या यॉर्क पद्धतीचे चेंडू. त्याला विचारलं होतं यामागलं रिझन काय त्यावेळेस जसप्रीत बुमरानं सांगितलं होतं मी टेनिस क्रिकेट खेळायचो आणि टेनिस क्रिकेट खेळता खेळता मी लेदर क्रिकेटकडे वळलो आणि तो लेदर क्रिकेट खेळताना मला टेनिस क्रिकेटचा फायदा बराच झाला. त्यामुळे अर्थात तुम्ही पाहा जर तुमची लायनल लेन आणि तुमच्याकडे तो चेंडू असेल तर तुमची चांगल्या चांगल्या खेळाडूला उभं करून ठेवण्याची ताकद त्या गोलंदाजाकडे असते. पुन्हा व्हाईट बॉल आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव असेल धावपलीकरती आठ धावा. आता कमी धाव आहेत आणि त्या कमी धावा तुम्ही डिपेंड करताय वाचवताय आणि अशा कमी धावपलक आता हातात असताना असे व्हाईट चेंडू समोरच्या टीमकडे किंवा समोरच्या टीमला जास्त अशा बोनस धावा देणं चुकीचं असेल. अण्णा माडिक स्पोर्ट्स फाउंडेशन रिव्हर्स पूल अँड सक्सेसफुल नाना सोडण्यावरचा हा तडाखा असेल खणखणीत चौकार.
14 धावा धावपळी करती या एक मोठ्या फटक्याच्या साईड आपण पाहतो धावपळी करती पूर्ण होणारा धावपळ काय 14 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पुढा चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे एक तर घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाना सोडण्यावर तर दुसऱ्या साईडनं सुनील थोरात सुद्धा आपण पाहतो तो खेळाडू अगदी डेंजर एंडला होता दोन्ही खेळाडू मात्र आपल्या गड्ड्यामध्ये पोहोचले सुद्धा गुड रनिंग आणि ह्या दोन धावेनं पूर्ण होतील पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपळीवरती 16 धावा सोळा धावा धावपळी करती चौदा धावा धावपळी करती आहेत षटक क्रमांक एकचा खेळ आपण पाहतोय सुरू असताना 4 धावा होत्या तिथे 6 धावा ऍड झाल्या होत्या त्यामुळे त्या 2 धावा जास्त दिसत होत्या पहिलं षटक आहे बाळा आपण पाहतो पहिला चेंडू त्यानं खूप चांगला टाकला होता त्यानंतर नानानं खूप मोठा षटकार खेळला आता पहिले षटक सुरू असताना धावपळी करती 14 टोटल 27 ची गरज आहे त्यामधल्या 14 धावा ही शर्यत मोठी आहे जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच तुम्ही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका तुम्हाला पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठी पळा आता ही शर्यत दोन संघांमध्ये पुन्हा एकदा मोठी आहे बाडाना सोडण्यावर खूप उंच हा चेंडू असेल क्षेत्ररक्षक पोचतोय चेंडू पर्यंत जाऊन आणि झेल सुद्धा टिपतोय पहिला यानंतर होणारा सामना श्री साई संतराज रांजणगाव विरोधामध्ये यामधला विजेता रांजणगाव विरोधामध्ये यामधला विजेता संघ यानंतर आपण पाहतो या ठिकाणी ती लढत होणार आहे तर रांजणगाव संघाच्या संघाने आपल्याला विनंती आपण इथे येऊन थांबा यामधला जो विजेता संघ असेल त्या संघाविरोधामध्ये आपला सामना यानंतर होणार आहे एक षटकाचा खेळ संपलेला आहे आतमध्ये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपळी करती 14 धावा दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे गणेश असेल षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो सुरुवात करण्यासाठी आता गणेशच्या हातावरती चेंडू दिलेला आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला असेल सोनू ताडगे हा खेळू तुम्ही आतमध्ये पाहणार आहात अरे बा हा चेंडू सुनील थोरात यस बिग शॉट षटकार हॅलो हा हॅलो 20 धावा धावपळी करते असतील पा ओ हा चेंडू यावेळेस उंच असेल विकेट किपर झेल टिपतोय कोट बॅन आणि धक्का क्रमांक 2 लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारते हॅलो हॅलो सतीश वीस धावा धावपळी करते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 7 धावींची गरज आहे लॉन्स टीम सामना जिंकण्यासाठी सुनील थोरात एक फार मोठा षटकार खेळून आपण पाहतो त्यानंतर ज्या चेंडूवरती मात्र कॉट बेंडचा अर्थात तो धक्का असेल 2 क्रमांकाचा त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन खेळाडू आतमध्ये येईल सतीश थोरात
हा खेळाडू तुम्ही आतमध्ये बघणार आहात. सात धावींची फक्त ती गरज आहे. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहे. यामधला विजेता संघ थेट लढत देईल. शिरूर तालुक्यामधला असणारा शिमजाई क्रिकेट क्लब रांजणगाव या संघाविरोधामध्ये चालू करून घ्यात मॅच. वेळ जास्त घेऊ नका. 5 वाजून गेलेले आहेत. सात धावींची गरज आहे. 1.3 षटकांचा खेळ आपण पाहतो. आतापर्यंत संपलेला आहे. नो बॉल. बीमर पद्धतीचा नो चेंडू आपण पाहतो. अटिकेट स्क्वेअर लेग पंचाने सांगितलं, मेन पंचाने इथे तो निर्णय दिलेला आहे. गोलंदाजाने फलंदाजाच्या कमरेच्या डायरेक्ट वरती जर चेंडू टाकला तर तो नो चेंडू घोषित करण्यात येतो. आणि इथे सुद्धा आपण पाहत आहोत नो चेंडू. आणि पहा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. आणि फ्री हिटच्या उंबरट्यावरती असेल द मॅन फ्रॉम लॉयन्स सोनू ताडगे. आणि पहा सोनू ताडगेचा हा फटका मात्र बाद होणार नाही. आज दौंड तालुक्यामध्ये आणि दौंड तालुक्यामधला असणारा एक चांगला प्लेअर आणि खूप मोठा क्रिकेटर म्हणून आज सोनू ताडगेची ओळख आहे. आज सोनू ताडगेचा खेळ आज एकेकाळ अर्थात असा होता, हप्पे टेनिस क्रिकेटमध्ये सोनू ताडगेचा कुणी हात धरत नव्हता. तो सोनू ताडगे अगदी लाख रुपयांच्या स्पर्धा खेळलेला आहे. तो तुम्हाला नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. आणि अजूनही तो खेळ किंवा ज्या खेळाडूकडे त्याची ओळख आहे तशा पद्धतीचा खेळ अजूनही त्या खेळाडूकडे आहे. आता त्यांचे छोटे बंधू ओंकार ताडगे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आता हप्पे टेनिस क्रिकेटमध्ये तो खेळाडू सुद्धा वळालेला आहे. हप्पे टेनिस क्रिकेटच्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा ओंकार ताडगे सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी खेळताना बघत आलोय. सोनू ताडगे मात्र प्रोफेशनल फुलपे टेनिस क्रिकेटमधला तो प्लेअर आहे. आज आपल्या गावकडनं खेळत असतो. हा चेंडू सतीश थोरात आपण पाहतो. हा चेंडू खेळेल लॉग ऑफ मध्ये. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न फेक येईल. सोनू ताडगे पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगात पोहोचतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे असतील टोटल 25 धावा. आता फक्त 2 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बारा चेंडू. दोन धावींची गरज. या सोनू ताडगेचा तडाखा सामना संपवतो. आणि यानंतर होईल सामना जीवन काका तांबे यांच्या मालकीचा असणारा रांजणगाव विरोधामध्ये लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी. चला संघ नायक लॉयन्स टीम जय थोरात आपण ताबडतोब संपर्क करा.